मन जुळलेले आहेत ना, मान्यच आहे, ठीक आहे ना. पण याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट निवडणुकीच्या वेळेला युती युतीच होईल हा निर्णय सर्वस्वी संडास साहेबांचा आहे. याच्याआधी देखील शिंदेसाहेब अनेक वेळेला साहेबांना भेटले आहेत, बीजेपीचे अनेक वेळेले साहेबांना भेटले आहेत. काही गोष्टी असतील तर साहेब जाऊन दासाहेब जाऊन त्या त्या लोकांना भेटले आहेत. मला चांगलं आठवतं की कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला शिंदेसाहेब मंत्री होते त्यावेळेला सगळे नाटकाचे निर्माते, चित्रपट क्षेत्राचे निर्माते हे राजसाहेबांना जेव्हा भेटायला आले होते त्यावेळेला देखील राजसाहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांना फोन केला होता, आमच्यासमोर केला होता, मला पाठवलं होतं. आणि राजसाहेबांच्या विनंतीला मान देऊन शिंदेसाहेबांनी सगळ्या नाटकाचे हे बसेसचे जे टोल असतात ते माफ केले होते, पार्किंगची व्यवस्था करून दिली होती. म्हणजे मन आधीपासून जुळलेली आहे. नाही पण जे जे म्हणून लोकांसाठी करता येईल त्यासाठी जर का मला असं वाटतं की कोणी लोक एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं काही नाही आहे. आणि जर का महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदूंच्या हितासाठी, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, आता म्हणजे पक्ष म्हणून नाही, माझं वैयक्तिक मत आहे, जर का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर का चांगली मनं जुळणार असतील, चांगले पक्ष एकत्र येणार असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. त्याचा जनतेला फायदाच होणार नक्कीच त्या गलिच्छ राजकारणापेक्षा. मी माझ्या केलेल्या विधानावर ठाम आहे. जे हिंदू द्वेष्टे मुसलमान असतील जर का त्यांना इकडे आमचे हिंदूंचे सण साजरे केलेले जमत नसतील, सण होत नसेल, त्यांनी देश सोडून चालता व्हावं. मी ह्या माझ्या हिंदू द्वेष्टी मी म्हणजे माझं तुम्ही वाक्य नीट समजून घ्या, मी हिंदू द्वेष्टी मुसलमान असं वाक्य वापरलं. आणि कसं आहे की किशोरी पेडणेकरांनी वगैरे ह्या विषयावर बोलू नये हो, त्यांचा सध्या त्यांच्या पक्षातलं असलेलं अस्तित्व धोक्यात आलं आहे, त्यामुळे काहीतरी पाया आपट्याच्या आजळापड करायचा. त्यांनी सध्या त्या सुषमा अंधारे ज्याकडून शिवसेनेमध्ये सध्या आलेल्या आहेत, त्यांचं जे अस्तित्व वाढतं आहे त्यांच्या पक्षातलं, त्याच्यामुळे ह्या किशोरी पेडणेकर आणि इतर महिला त्यांचा जो काय जळफळाट झाला आहे हे याच्यातनं आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि राहिला विषय माझ्या विधानाचा, माझ्या विधानाच्या नंतर मी अजूनही ठाम आहे माझ्या विधानावर. किती मला ट्रोल केलं तरी चालेल, मला काय तुम्ही शिव्या घातलं तरी चालेल, शिव्या घालणारे सगळे हीच लोक आहेत, सेनेचे लोक आहेत जे फक्त फेसबुकवर असतात. मग मी नंतर हे टाकलं होतं की जर का कोणी माझ्या केलेल्या विधानावर जर का खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका केलीत, खालच्या पातळीवर टीका केलीत, तर मी नक्की मारीन, मी घुसून मारीन आणि मी मारीन. खालच्या बाजूला टीका नाही करायची, टीका करताय नक्की टीका करा, खालच्या बाजूला टीका नाही करायची, वैयक्तिक टीका नाही करायची, हे मी शिवसेनेच्या लोकांना दम देऊन ठेवतो. नाही मला फरक पण पडत नाही, अशा लोकांना माझ्या झोनमध्ये पण ठेवत नाही. माझं आमचं काम, मनसेचं काम काय चाललं आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. आणि हिंदूंचा सण हा हिंदुस्थानामध्ये जोरात साजरा होणार, माझं तर म्हणणं आहे. रात्री अपराध तुम्हाला फटाक्यांचा त्रास होतो, किशोरी पेडणेकरांना एवढे वर्ष भोंग्याचा त्रास तर झाला, किशोरी पेडणेकरांना आत्ता रात्री वाजलेल्या फटाक्यांचा त्रास होतो. कोणतरी सन्मान खान नावाच्या एका हिंदू दृष्टी माणसानी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की मला रात्रीचा फटका झाला, काय त्रास झाला, आधी आमचा सण आहे, आमचा सण साजरा करणारच. अगदी थोड धन्यवाद.